ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार प्रतीक्षा, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरवात मध्ये पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातला महत्त्वपूर्ण घडामोडी। अहमदनगर जिल्ह्यातील पतसंस्था कोरोनाच्या संकट काळातही अतिशय सेवाभावी वृत्तीने ग्राहकांना सेवा देत आहेत। लॉकडाऊन मध्ये ग्राहकांना घरपोहोच बँकिंग सेवेबरोबरच गरजूंना मदतीचा हात देखील पतसंस्थांनी देऊ केला, त्यामुळे पतसंस्थेवरील नागरिकांचा विश्वास वाढला असून पतसंस्थेच्या ठेवीत 5% वाढ झाली असून पतसंस्थेने ठेवीवर 9% जास्त व्याज देऊ नये आणि त्याचप्रमाणे किमान 30 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्यास कठोर पद्धतीने थकित कर्ज वसूल न करण्याचा निर्णय जिल्हा पतसंस्थेच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयते यांनी दिली आहे। ठाकरे सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव शहरानंतर आता ग्रामीण भागातही वाढत चालला आहे असा आरोप माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केला आहे। तर श्रीमंतांना शहरात महागडे उपचार घेणं शक्य आहे, मात्र गरिबांचं काय असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला। ठरल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते। पूर्वी पुणे मुंबईच्या मर्यादित हा कोरोना होता, मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होता, परंतु आता ग्रामीण भागात आणि जिल्ह्यामध्ये देखील हा प्रादुर्भाव वाढत असताना दिसतोय आणि प्रति हजारी आणि प्रति शंभरी सुद्धा मृत्यूदर वाढत असताना दिसतोय आणि गेली 3-4-5 महिन्यापासून नियोजन हातात असताना देखील कुठल्याही प्रकारचं या सरकारने नियोजन केलं नाही आणि त्यामुळे व्हेंटिलेटरचा अभाव आहे आणि ज्याच्याकडे पैसा आहे अशी माणसं किंवा मोठे मोठे पुढारी उद्योगपती बिझनेसमन हे पुणे मुंबईला ऍडमिट होतात, चांगल्या ट्रीटमेंट घेतात, परंतु ग्रामीण भागातल्या लोकांकडे लक्ष द्यायला या सरकारकडे वेळ नाही आणि या सरकारमध्ये संयोजनाचा नियोजनाचा अभाव आहे आणि म्हणून हे भांडणातच मुश्किल आहेत। कोपरगावमध्ये सध्या अनेक भागांमध्ये रोजच 2-3 तास वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने कोपरगावमधील नागरिक हैराण झाले आहेत। तर या प्रकरणात कोपरगाव मनसेने लक्ष घालत वीज वितरण कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन केलंय। लॉकडाऊनमुळे आधीच हैराण झालेल्या व्यापाऱ्यांना या खंडित वीज पुरवठ्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे, त्यामुळे वीज वितरण कार्यालयाने याबाबत योग्य ती कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलचा अवलंब करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। बातमी आहे राहुरीमधून। राहुरी पोलीस स्टेशनच्या कारागृहात एका आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली। तर या आरोपीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्याची रवानगी राहुरी पोलीस स्टेशन येथील कारागृहात करण्यात आली होती, मात्र त्याने येथील कारागृह परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याच्या विरोधात राहुरी पोलीस स्टेशन येथे आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला। श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय आणि संशोधन केंद्र तसेच दिव्य स्पर्श पंचकर्म केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचं मोफत वाटप करण्यात आलं। विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्र कोल्हापूर आणि दिव्य स्पर्श पंचकर्म केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण अहमदनगर जिल्ह्यामधल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत माधव रसायन वटी या औषधाचं वाटप करत आहोत। या औषधाचा मुख्य उपयोग असा आहे की पचनशक्ती सुधारून प्रत्येकाची प्रतिकार शक्ती वाढावी आणि उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं। आपण सध्या पाहतोय पोलिसांचं जे कार्यक्षेत्र आहे ते खूपच सध्या धोकादायक आहे आणि प्रत्येकाला पुढे झुकून काम करावं लागतं, तर एक सामाजिक जबाबदारी या हेतूने आम्ही ह्या पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांना ह्या माधव रसायन वटीचं वाटप करत आहोत। तरी प्रत्येकजण ह्या गोष्टीचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा घेईल, त्याच्यासोबतच प्रतिकारशक्ती उत्तम राहावी या हिशोबाने काय पथ्य पाळायला पाहिजे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिनचर्या कशी असायला पाहिजे याचं देखील आम्ही आता ओरिएंटेशन करत आहोत। शेवगाव तालुक्यातील भावी निमगाव येथील रहिवासी मात्र सध्या मुंबईत कुर्ला आगारात चालक पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला सुटीनिमित्त घरी परतत असताना प्रवासात अचानक त्रास जाणवू लागल्याने या व्यक्तीने इतर कुठे न जाता डायरेक्ट निमगावातील क्वारंटाईन सेंटर गाठलं आणि स्वतःची तपासणी करून घेतली असता हा एसटी चालक कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं। या चालकाने प्रसंगावधान राखल्याने कोरोना संसर्गाचा मोठा धोका टळला, त्यामुळे या चालकाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। अहमदनगर शहरातील रासनेनगर परिसरातील रस्ता डांबरीकरण आणि भारतीय जनता पार्टी कुटुंब संपर्क अभियानाचा शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते परिपत्रक वाटून करण्यात आला। तर शहराच्या विकासाला गती मिळावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत। प्रशासनामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांच्या बाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तसेच नियोजन केलं जात आहे। तसेच शहरातील जुन्या भागाबरोबर उपनगराच्या विकासासाठी मोठा निधी दिल्याचं महापौर बाबासाहेब वाकळे यांनी स्पष्ट केलं।
भारत चीन सीमेवर चीन सोबत झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले, त्यामुळे चीनचा निषेध करत अहमदनगर मध्ये शिवसेनेने आंदोलन केलंय। शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातील दिल्ली गेट येथे निदर्शने करण्यात आली। चीनचा राष्ट्रध्वज जमिनीवर ठेवून त्यावर चायना मोबाईल फोडून चीनचा निषेध करण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। कोरोना लॉकडाऊन संदर्भात नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा आणि त्यांचे अहवाल रोज पाठवा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुधवारी श्रीगोंदा येथे दिल्या। जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी श्रीगोंद्याला अचानक भेट दिली। तालुक्यात भविष्यात कोरोनाचा संसर्ग वाढला तर तालुक्यात रुग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा आणि हॉस्पिटल सज्ज आहेत का याची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली। तर तहसील कार्यालय येथे महसूल, आरोग्य आणि पोलीस विभागाशी एकत्र बैठक घेत काही महत्त्वपूर्ण सूचना देखील दिल्या। आणि आता जिल्ह्याची खबरबात मध्ये शेवटची आणि महत्त्वपूर्ण बातमी, यंदाचा पावसाळा सुरू झालाय। पावसाळ्यात कीटकजन्य जीव मोठ्या प्रमाणात निर्माण होतात, त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुण्यासारखे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे। तर प्रत्येक नागरिकाने कोरोनासोबतच आता इतर आजारांकडे लक्ष द्यावे आणि सुरक्षितता बाळगावी असं आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आलंय। आणि आता जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राईब करा।